मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी फक्त 2 मिनिटात तुम्हाला देणार आहे, त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक तर बनतोच। तर तुम्हाला माहिती असेल, भरत गोगावले यांची निवड ही गुवाहाटीमध्ये करण्यात आलेली होती। गुवाहाटीतच प्रतोदची निवड ही कशी केली, तर एखाद्या दुसऱ्या राज्यात राहून इतका मोठा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो, असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। तर आसाममध्ये बसून आमदारांना अपात्र हे कसं ठरवलं जाऊ शकतं, तसेच प्रतोदची निवड ही परराज्यात राहून कशी केली जाते, असा सवाल हा सिब्बल यांनी केलेला आहे। सभागृहातील आमदार हे पक्षांचा आवाज असतात, असे म्हणत सिब्बल यांनी एकनाथ शिंदेवरती निशाणा साधलेला आहे व उद्धव ठाकरेंची बाजू मांडलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की पक्षप्रमुखाशिवाय बैठक ही दुसरा व्यक्ती कोणीही घेऊ शकत नाही, परंतु गोगावले यांच्या बैठकीला कोणताही आमदार किंवा पक्ष हा उपस्थित नव्हता, त्यामुळे शिंदेच्या अडचणी ह्या वाढणार आहेत। मित्रांनो, कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू मांडत मोठा हा निर्णय घेतलेला आहे।